म्हटलं बोलवावं. वय माझ्यासाठी हे समजा नवीन आहे ना. कोणासनी ओळखत नाही म्हणून बोलले बी नाही, समजून घ्याजी. पण अशी देवांसोबत आश्रमात कशी काय आलीस? माझीच इच्छा होती, ती देवांनी पुरी केली बघा. पण ते श्री मार्तंड भैरव आहेत, त्यांना अशा क्षुल्लक कारणासाठी राजधानी सोडून बाहेर पडायला लावणं योग्य नव्हे. तुला असं वाटेल की ही म्हातारी का बोलते आहे, खर तर तुझा आणि माझा काय संबंध? असं नाही, तुम्ही माझ्यापेक्षा मोठा आहेस वयानं मानानं. तुम्हासने अधिकार आहे मला बोलायचा, आणि मला राग नाही आला. आणि तुम्ही जे बोलला ते तुमच्या मनाप्रमाणे बरोबर असेल, पर ते एवढं सोपं नाही. म्हणजे? म्हणजे माझं देवांसंग लगीन झालं, तर देवांची वाट बघण्यातच माझं दिस जाते. म्हणून माझी इच्छा होती का आम्ही दोघांनी कुठंतरी बाहेर जावं, जिथं कोणी बी ओळखीचं नसेल. चार दिस सुखानं घालवता येत त्या. पण त्यांची पहिली पत्नी तिकडे वाट पाहत असेल ना? वय पर देव तर त्यांच्या संगच असतात, माझ्याच वाटायला येत नाही. देव प्रजेचे आहेत, भक्तांचेही आहेत, त्यांनी आपल्यालाच वेळ द्यावा असं वाटणं म्हणजे स्वार्थीपणा नाही का? काही बोलली नाहीस, राग आला वाटत तुला? अहो नाही, तसं नाही. तुम्हाला ठाव नाही मी कशी राहते ते. आणि सांगितलं तर तेव्हाच मी बोल लावल्या ग. तुम्ही गडाच्या पायथ्याशी राहतेस ना, ठाऊक आहे मला. असं काय? देवांची दुसरी पत्नी आहे, स्वाभाविक आहे, सगळ्यांनाच ठाऊक आहे कोण आहे कशी आहेस ते. मी एक सांगू का? सांग. ह्या तुम्हासनी काही सांगण्यापरीस तुम्ही आमच्या संघ माझ्या वाड्यावर चला. आम्ही निघू तेव्हा संघ चला, माझ्या संघ माझ्या वाड्यात राहा. म्हणजे तुम्हासनी कळल ही बानू कशी आहे ती, असं आयक्यू गोष्टीवरून ही बानू नाही कळायची. ते खरं आहे, तू स्वतः असं म्हणणं खरं करतेस. असं कशा पाहि बोलताय साजी? मी जे बोलते आहे त्याला खूप खोल कारण आहेत, हे असं वरवरचं नाही. मला तुला समजून घेण्यासाठी तुझ्या वाड्यात राहायला ह्याची आवश्यकता नाही. तुम्ही माझ्यावर रागवलं आहे का? मी कशाला रागवू, मी तुझी सोबत आहे. बानू, मला कळतंय की ह्यावेळी तुझ्या मनात काय चाललं आहे ते. तुझा राग अयोग्य आहे असं मी नाही म्हणणार, पण बानू मला तुला ह्यावेळी एक निराळी गोष्ट सांगायची आहे. काय सांगणार आहेस देवा तुम्ही? बानू, आपण ह्या भृगु ऋषींच्या आश्रमात आलो आहोत ते का? देवा माझीच इच्छा होती आणि म्हणून तुम्ही मला हत घेऊन आलास. बानू, पण त्यामागे केवळ हेच प्रयोजन आहे असं नाही. मग? बानू, महर्षी भृगु हे कोणी सामान्य ऋषी नव्हे. या सृष्टीत जसा सप्त ऋषींना मान आहे तसाच भृगु ऋषींना. तेव्हा त्यांच्याकडून ज्ञान काय आहे हे जाणून घेण्यासाठी या ज्ञानाच्या माध्यमातून साधनेची सुरुवात करण्यास तुला सहाय्य व्हावे हा देखील त्यामागचा हेतू आहे. म्हणजे तेव्हा म्हणजे मला? होय बानू,
ह्यामुळे सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुला सहाय्य व्हावं असं मला वाटत. प्रमुख देवा आपण हातच कशा पाय आलो आहोत? म्हणजे देवा तुम्ही मला हे शिकवलं असतं तर मला कळलं नसतं होय. कळलं असतच, पण त्यासाठी जेजुरीतून बाहेर पडणं अत्यंत आवश्यक होत, कारण तिथे त्याच विचारात तुझं मन अडकून राहिलं होत. महर्षी भृगूंच्या आश्रमात तुला ते ध्यान करता येईल. ज्ञानार्जनाच्या मार्गाबद्दल तुला जाणून घेता येईल. ज्ञान प्राप्त करण्याच्या साधनेचे महत्व हे देखील तुला जाणून घेता येईल. पण बानू, त्यासाठी मन शांत हवं. मनात कुठलाही दुसरा विचार नकोय, आणि ते जेजुरीत शक्य नव्हतं. तुम्ही सांगताय सा ते खरंच आहे देवा. किती बी विचार नाही करायचं म्हणलं तरी बी मनात ना ते विचार जात नाहीत बघा. बानू, सत्य काय आहे हे तुम्हा दोघींनाही माझ्यासाठी कळणं अत्यंत आवश्यक आहे. ह्या शिवलीलेत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी मागे काही संकेत आहेत, ते जाणून घेणे आवश्यक आहे. पण बानू, मनुष्य जन्मातील ह्या संस्कार कार्यात तुम्ही इतक्या काही रममांड झाला आहात की सत्य काय आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता जणू नाहीशी झाली आहे असं मला वाटू लागलं आहे. तसं नव्ह देवा. बानू, भृगु ऋषी तुला जे काही उपदेश करतील ते ध्यान देऊन श्रवण कर. तुला अनेक महत्वाच्या गोष्टी उमजत जातील, त्याकडे लक्ष दे. बानू, मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे. सांगा जी. बानू, महर्षी भृगु यांनी खडतर अशी साधना करून अगाध अशी विद्या संपादन केली आहे, जी विद्या भविष्य काळातील संदर्भ सांगू शकते. म्हणजे भविष्यात जे काही घडणार आहे त्याचे संकेत तुला कळू शकतात. म्हणजे ते मला सांगताल होय म्या कोण आहे ते? महर्षी भृगु तुला जे काही सांगतील ते ध्यान देऊन श्रवण कर. ते संकेत जाणून घेण्याचा प्रयत्न कर. तुझ्या साधनेमुळे त्याचे संदर्भ तुला कळू शकतील आणि तुला सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग देखील सापडू शकेल. तिथं बघावं तिथं समधीकडं असं पांढरं पांढरं होत. कैलासातील हिम, हिमाच्छादित असा तो सारा प्रदेश. आणि म्या असं समधीकडं फिरत होते बघ. मला असं वाटत होत का माझं लहानपण तसच गेलं आहे. तो तुझा पूर्वजन्म होता.